नमस्कार, मी राकेश फुलपाखरे, कावेरी सीड्स प्रतिनिधी. आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि आपल्याबरोबर विघ्नहर्ता हायटेक रोपवाटिकेचे जे मालक आहेत ते आपल्यासोबत आहे तांबे इथले. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कावेरी सीड्सचा सुपरगंधाचा जो प्लॉट आहे तर त्याबद्दल तो कसा वाटला त्यांना. हा 6वा तोडा ह्या प्लॉटचा चालू आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं जरा इंट्रोडक्शन द्या. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. मी महेश कोळेकर, विघ्नहर्ता हायटेक नर्सरी तांबवे. तर आज आपण या ठिकाणी बघतोय कावेरीचा सुपरगंधा हे वाण या ठिकाणी शेतकऱ्यांनी लावलेलं आहे. तर ह्या भागातील प्रगतशील शेतकरी वाघोली गावचे भगवान मिसाळ यांनी हा प्लॉट या ठिकाणी लावलेला आहे. तर जवळपास आपण बघू शकतो या ठिकाणी हा 6वा तोडा आहे ह्या प्लॉटचा. तरी पण पूर्णपणे प्लॉट हा हिरवागार आहे, फुलं चांगली लागलेली आहेत, फ्लॉवरिंग भरपूर आहे. तर जवळपास ह्यामध्ये 6व्या तोड्यापर्यंत त्यांनी 1.5 टन माल इथं काढलेला आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता हे पूर्ण प्लांट आहे. तर प्लांटमध्ये फुलांची संख्या बघू शकताय आपण. तोडायला अतिशय सोपा आणि फुटवा बघू शकताय. तर अतिशय चांगला असा फुटवा आहे ह्याचा. जवळपास 5 ते 6 फुटवे झालेले आहेत. तरी ह्या शेतकऱ्यांनी याच्याकडे एवढं लक्ष न देता पण हा प्लॉट खूप चांगला आलेला आहे. फुटवा चांगला आहे. त्यानंतर फूल बघू शकताय आपण. तर हे फूल जे आहे ते अगदी कॉम्पॅक्ट फूल आहे. किती जरी चुरगळलं तरी आहे असं स्पंजसारखं पुन्हा आहे तसं होत आहे. त्यानंतर ह्याचा जो देठ आहे तर या ठिकाणाहून फूल फुटत नाही किंवा चिरत नाही, ह्याचं देठ चिरत नाही. त्याच्यामुळे हे मार्केटला चांगलं चालतं आहे. इतर वाणापेक्षा ह्या फुलाला मागणी जास्त आहे. 2 ते 5 रुपये ह्याला वाढवून मिळत आहेत. शेतकऱ्यांनी अवश्य हा वाण लावावा आणि ह्याचा अनुभव घ्यावा अशी मी शेतकऱ्यांना सांगेल. धन्यवाद.